आहे ना अजून नाही हलत नाही म्हणून विचारतो. परिस्थिती तशी चिंताजनकच आहे. नाही चिंता आम्हाला पण आहे हो, म्हणून तर त्याला आम्ही इथं घेऊन आलो ना. प्रयत्न सुरू आहेत आमचे. नाही प्रयत्न नका करू. म्हणजे हे बघा, जमत असेल तर सरपंच साहेबांना बरं करा. हा आणि जमत असेल तर सरळ नाही म्हणून सांगा ना, आम्ही त्याला गावाला घेऊन जातो परत. अहो मी एक डॉक्टर आहे. हा प्रयत्न करणं हे माझं काम आहे. तुम्ही प्रयत्न करताय हो, पण गावच्या लोकांना कुठलं कळतंय? सरपंचाच्या जीवाचं काही बरं वाईट झालं ना तर आग लावतील हो दवाखान्याला. काय सांगता? तर डेंजरस लोक आहेत हो सगळे. खर तर तुम्ही अशा लोकांच्या भानगडीतच पडायला नको होत. आणि हे बघा डॉक्टर साहेब, मी तुम्हाला बजावून सांगतो, जर सरपंचाच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर जाळून टाकीन मी हा दवाखाना. काय सांगता? काय सांगता काय? जाऊ तिकडे पेशंट कडे जाऊन बसा. युद्धीवर येईपर्यंत मी भडकलो आता. एकदम भडकलो मी आता. तुम्ही काय काळजी करू नका वहिनी, काय होणार नाही दौलतरावांना. हा डॉक्टर आताच म्हणाले की त्यांना एच आय व्ही दिलंय म्हणून. आय व्ही म्हणले असते, सलाईनला आय व्ही म्हणते. तेच काय ते. बरं आहे वहिनी, निघतो मी आता. काय गरज लागली तर मला ताबडतोब बोलवा, तसाच धावत येईन. हा बरं आहे. मनातून तू माझा नवरा कवाच बरा होऊ नये म्हणून प्रार्थना करत असशील. मी ह्याच्यामुळे माझा नवरा दारू प्यायला शिकला. नाही तर काय मुर्दा कुठला, ह्याच कधी भलं व्हायचं नाही. काय काय जाळायचंय का राजकारण? वहिनी कमाल आहे. कुठे मला बोलविलं? अरे बरं झालं आलास ते. ओ चला आतमध्ये, चला 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 बस बस. ओ खांडेराव, तुमची आयडिया लय कामाला आली. हो ना. मी दवाखान्यात गेल्याच आणि तिथल्या डॉक्टरला शिव्या दिल्याचं लोकांना कळलं आणि लोक लय खुश झाले आणि म्हणाले की राजकारणी असाव तर असा, विरोधक असताना सुद्धा तब्येत बघायला दवाखान्यात गेले. साहेब तुम्ही गेल्यानंतर सरपंचाची बायको लईच कौतुक करीत होती हो तुमचं. असं मी स्वतःच्या कानाने ऐकलं. काय म्हणाली साहेब? एखाद्या बाईनं तुमची जरा तारीफ केली की लईच हुरळून जात आहो तुम्ही. बरोबर कळलं. तू तुझं काम कर. हे बघ, आईने तुझ्यावर जास्त विश्वास ठेवला म्हणून मी तुला जवळ केलंय. हा तो तर एकच काम करायचं, आईला सांगायचं की मला आणखी 2 वर्ष तरी मूल होऊ देता येणार नाही. आता काय फायदा आहे, निवडणूक आता झाल्या. ते दौलतराव आता नाही जगत. तू फक्त आईला सांग, मग बघ मी कसं त्याच्या गटातल्या सगळ्या लोकांना मला पाठिंबा द्यायला लावतो. तुमच्या आईला सांगणं बरं दिसणार नाही. आणि तू नाही सांगितलं तर तुझं हसमुख थोबाड बरं दिसणार नाही. पण सरपंचाची बायको आहे ना, ती होईल सरपंच. आपण गावात असं पसरून देऊ की तिच्यामुळंच सरपंच मिळाला, तिनं देवाचा नवस फेडला नाही म्हणून. असं करून नाही जमणार साहेब. कसं आहे, आपण पैसे वाटू तर लोक म्हणतील नवस फेडला नाही फेडला नाही फेडला नाही, आणि तिच्याकडून पैसे आले की लोक म्हणतील नवस फेडला, आपलेच पैसे जातील. काय करावं बरं? हा काय करायचं, असं काहीतरी तिच्याबद्दल पसरून द्यायला पाहिजे की तिच्या गटातच काय पण तिच्या घरात सुद्धा कोणी फिरकायचं नाही. साहेब काय कान करा इकडं.